हिंदू मुस्लिम दंगलीची भाषा करणारा शांतीगिरी अशांतीगिरी महाराजला अटक झालीच पाहिजे. कलकत्ता बदलापूर महिलांची खून करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. कलकत्ता बदलापूर मुलींची छेडखानी आणि बलात्कार खून करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. वर्गीकरण नाही चलेगा, नाही चलेगा, नाही चलेगा. कलकत्ता बदलापूर मुलींची छेडखानी आणि बलात्कार खून करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. अरे मोदी तेरा थे, विरोधी केंद्र सरकार चले जाओ, चले जाओ, चले जाओ. खाजगीकरण करणारे सरकार चले जाओ, चले जाओ, चले जाओ. बांगलादेश में हिंदू पे अत्याचार नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. शहरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. मागच्या वर्षी या ठिकाणी खड्ड्यामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे. या वर्षी खड्ड्यामध्ये रस्त्यात आमदार संजय सावकरांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी खड्डे हे जे आहेत याच ठिकाणी पुन्हा गणरायाचं आगमन होणार आहे का, रस्ते तयार होणार आहेत की नाही, या मागणीसाठी 15 वर्षापासून आया बहिणींना 15-15 दिवसानंतर पाणी मिळतं आहे आणि हा गढूळ पाणी या भुसावळ तालुक्याला मिळतं आहे. परंतु आमदार संजय सावकर हा आक्रोश या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी ऐकत नाही आहेत. भुसावळ नगरपालिका ती बाहेरील जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, ते पाकिस्तानी आहेत का की बांगलादेशी आहेत, त्यांना आतापर्यंत त्यांचा जल आक्रोश, त्यांचा रस्ता आक्रोश, पाणी आक्रोश आतापर्यंत आमदार संजय सावकरांनी ऐकलेला नाही आहे. भुसावळ बस स्टँड येथे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. आताही जाऊन तुम्ही बघू शकतात त्या ठिकाणी जे आहे, आतापर्यंत हा घाणीचं साम्राज्य दूर करण्यामध्ये आमदार संजय सावकर या ठिकाणी नापास झालेले आहेत. शेतकरी मरतोय आणि नाकर्ते आमदार संजय सावकर झोपतोय. रेल्वे कामगार, फॅक्टरी कामगार, दीपनगर कामगार यांचं जे खासगीकरण होत आहे, यांचा आक्रोश या ठिकाणी आमदार संजय सावकर नाकर्ते मांडणार आहेत का विधानसभेमध्ये? बांगलादेशमध्ये हिंदूंचे अत्याचार प्रकरणी या ठिकाणी आमदार संजय सावकारे राजीनामा देणार आहेत का? शांतीगिरी महाराज यांना शांतीगिरी हे नाव शोभत नाही, त्यांचं नाव आजपासून अशांतीगिरी महाराज आहे. कारण हिंदू मुस्लिमांमध्ये आणि पवित्र इस्लाम धर्मियांच्या विरुद्ध व नबी साहेबांच्या विरुद्ध या ठिकाणी त्यांच्या अल्लाच्या विरुद्ध मुस्लिम समाजांमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये शांतीगिरी महाराजच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे, तेव्हा मुस्लिम समाजाची मागणी आहे की या ठिकाणी शांतीगिरी महाराजला तात्काळ अटक झाली पाहिजे. कलकत्ता येथे आमच्या भगिनीवरती संविधान वर्गीकरण आणि आमदार संजय सावकारे रस्ते पाणी आणि पाणी रस्ते प्रश्न राजीनामा म्हणून या ठिकाणी छत्रपती तलवारच्या आमदार संजय घरवरती आम्ही पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे आणि या ठिकाणी आमदार सावकारे आज
ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दा संघटनांच्या वतीने आज आमचं भुसावळ या ठिकाणी रेल्वे स्टेशनला आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन आम्ही ठेवलं होतं आणि आक्रोश मांडण्यासाठी बदलापूरच्या दोन अल्पवयीन मुलींवरती चिमुरड्यांवरती जो त्यांचं त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला नराधमांच्या वतीने आणि कलकत्त्याच्या बाबतीत एका वैद्यकीय विद्यार्थिनीवरती जो बलात्कार झाला तिचा खून झाला या संदर्भात संपूर्ण देशामध्ये डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे. काली या ठिकाणी रेल रोको आंदोलन बदलापूर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हा संपूर्ण जो आक्रोश आहे आणि रामगिरी महाराज यांनी हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण व्हावी, तणाव निर्माण व्हावा, दंगली निर्माण व्हाव्यात यासाठी इस्लामच्या विरोधात जे वक्तव्य केलेलं आहे हे अत्यंत निंदनीय आहे, निषेधार्य आहे, धिक्कार करणारं आहे. म्हणून रामगिरी महाराजवरती जे विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व गुन्हे एकत्र करून आणि पुन्हा नव्याने गुन्हे दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. त्याचबरोबर बांगलादेश येथे जे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंवरती अन्य अत्याचार झालेले आहेत आणि संपूर्ण भुसावळ शहरासहित रस्ते खड्डे आणि सगळीकडे जे पाण्याची जी टंचाई निर्माण झालेली आहे ही अत्यंत या संदर्भात देखील हा जो आक्रोश आहे जल आक्रोश खड्ड्यांचा आक्रोश हा मांडण्यासाठी आज आम्ही या भुसावळला आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन केलं आणि केल्यानंतर आम्हाला बाजारपेठ पोलिसांनी RPF फोर्स GRP फोर्स त्याचबरोबर या ठिकाणी बाजारपेठ पोलीस स्टेशनची फोर्स यांनी तिघांनी मिळून आम्हाला या ठिकाणी रेल रोको आंदोलनापासून अटकाव करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला या ठिकाणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला अटक करून आणली. 68 प्रमाणे आम्हाला अटक करण्यात आली आणि या ठिकाणी 69 प्रमाणे सुटका करण्यात आली. परंतु आज भारत बंद देखील आहे आणि संपूर्ण भारत बंद कशासाठी आहे तर या ठिकाणी SC ST जे सबवर्गीकरणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने जो 7 बेंचने निर्णय दिलेला आहे त्या भारत बंदला देखील आमचा संपूर्ण या ठिकाणी पाठिंबा आहे. SC ST वर्गीकरण या ठिकाणी जे आहे झालेलं ते रद्द करण्यात यावं ही मागणी देखील आमची या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी आहे. आणि जर या ठिकाणी आमच्या मागण्यांवरती आमचा आक्रोश जर का या ठिकाणी ऐकला नाही तर पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये 11 ठिकाणी मात्र आम्ही आक्रमक स्वरूपाचं रेल रोको आंदोलन करू. जय हिंद, जय भारत, जय तिरंगा, जय संविधान. भुसावळ शहर में जून 2004 से शुरू हुई व पूरे जिले में सबसे कम फीस लेने वाली एकमात्र स्कूल MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल खड़गा रोड और MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल अयान कॉलोनी स्कूल में वर्ष 2024 और 25 के एडमिशन शुरू है. वह किसी भी प्रकार का बिल्डिंग फंड और एडमिशन चार्ज के बिना और नर्सरी एडमिशन फ्री में किए जा रहे हैं, जिसमें आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ मिलेगी ई लर्निंग शिक्षा व हर क्लास में प्रोजेक्टर एवं आपके बच्चों की स्वास्थ्य के लिए पीने के लिए शुद्ध जल व संपूर्ण परिसर में CCTV कैमरा, बच्चों का शैक्षणिक विकास के साथ शारीरिक विकास के लिए स्पोर्ट टीचर, हॉकी टीम प्लस विभाग डिविजन पर विजय व अलग अलग प्रकार के खेल प्रतियोगिता का आयोजन, बच्चों का हर महीने MCQ टेस्ट, कॉम्पिटेटिव परीक्षा के लिए तैयारी, सुसज्ज कंप्यूटर लैब, सुसज्ज साइंस लैब, पूरे स्कूल में वाईफाई कनेक्शन, बच्चों के शैक्षणिक जानकारी के लिए पालक से संपर्क करने के लिए हर क्लास का व्हाट्सएप ग्रुप, अलग अलग प्रकार के नेशनल लेवल पर होने वाले एग्जाम का आयोजन, बच्चों के शैक्षणिक विकास के साथ कला गुणों के विकास के लिए हर साल वार्षिक संस्कृति कार्यक्रम व MI तेली स्कूल की छात्र वो पूर्व राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम के हाथों से सन 2014 और 2015 में पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी इनके हाथों से बाल वैज्ञानिक के लिए सम्मानित किया गया. तो आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनने के लिए जल्द करें एडमिशन. संपर्क करें मोहम्मद अली रोड खड़गा रोड MI तेली स्कूल भुसावल. आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए भुसावल शहर में सातपुरा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित HSWD कॉन्वेंट हाई स्कूल सेमी इंग्लिश आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू है. साथ ही
KNP इंग्लिश मीडियम हाई स्कूल एंड आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12 कक्षा तक एडमिशन शुरू एवं विशेष बैच 8, 9, 10, 11, 12 के साथ फाउंडेशन कोर्स नीट, JEE, सिविल सर्विसेज एंड MHCET, 11वीं और 12वीं आर्ट्स कॉमर्स साइंस की लड़कियों के लिए सेपरेट बैच व स्वतंत्र क्लासरूम की व्यवस्था की गई है। वह बता दें कि आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ स्मार्ट क्लासरूम्स, कंप्यूटर रूम्स, डिजिटल लाइब्रेरी, लेबोरेटरी, इंटरनेट फैसिलिटी, पीने के लिए शुद्ध जल, प्लेग्राउंड व बच्चों की सुरक्षा के लिए संपूर्ण परिसर में सीसीटीवी कैमरा व सुरक्षा रक्षक के साथ स्कूल बस की व्यवस्था उपलब्ध है। स्कूल का पता BS पटेल एजुकेशनल कैंपस, हीना पार्क, ग्रीन पार्क के करीब खड़का रोड, भुसावल। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9271395291, 9156969786, ईमेल आईडी bspatel educational campus@gmail.com, वेबसाइट bspatel educational campus.com। हाजी समद अली के पुत्र डॉक्टर अजीज अली द्वारा 40 वर्षों से हाजी समद अली अस्पताल रेलवे नॉर्थ कॉलोनी लिम्स क्लब की नई शाखा अबदत्त धाम मंदिर के पास डॉक्टर मानवत कर अस्पताल रोड जामनी रोड भुसावल में, जिसमें आपके गर्दन के मनकों का दर्द, पीठ के मनकों का दर्द, कमर के मनकों का दर्द, घुटनों के दर्द और हड्डियों की बीमारी का इलाज किया जाएगा। समय सुबह 11 बजे से 2 बजे तक, शाम 5 बजे से 7 बजे तक। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9763302788, 8390075365।